खिडसा इथे तिकडे चाललेलो आहे, जंगलात चाललेलो आहे. आणि आपल्याला आता तुम्हाला मी पेंड्र जंगलात एक वनस्पती आहे पेंड्र नावाची, त्याची भाजी करतात. तर ती फळं आता तुम्हाला मी प्रत्यक्ष गेल्यावर तुम्हाला दाखवतोच कशी आहे आणि कशी बनवायची ते पण तुम्हाला सांगतो. कारण हे एक आयुर्वेदिक आहे आणि ते खाल्ल्यामुळं जे आपले पोटाचे विकार आहेत ते पण बरे होतात आणि पचनक्रिया चांगली होते. तर याची माहिती तुम्हाला मी आता थोड्या वेळातच झाडापर्यंत पोहोचलो का तुम्हाला देतो. आणि माझ्यासोबत आमचे मित्र अतुल दादा आहेत आणि ते एवढे त्या बाबतीत एक्सपर्ट आहेत की जंगलात त्यांना भरपूर ज्ञान आहे, त्याच्यामुळेच आपण इथपर्यंत आलेलो आहे. आणि ते आपल्याला आता पेंड्राच्या झाडाजवळ नेऊन दाखवते आणि पेंड्र कशी असतात हे तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवतो. बघा मंडळी किती निसर्गरम्य असं ठिकाण आहे. तुम्ही नक्कीच जर जव्हारपासून इकडे आतमध्ये 10-12 किलोमीटर आत आले तर आयना खिडसा असं पूर्ण निसर्गरम्य ठिकाण आहे. जंगलाने झाडाझुडपण नटलेलं आहे. तुम्ही जर ह्या जंगलात आले तर असंख्य अशा आयुर्वेदिक वनस्पती आहेत, तुम्हाला भरपूर माहिती मिळेल. परंतु त्यासाठी जाणकार माणूस सोबत असायला हवा, असे जसे काही आपल्याबरोबर आज अतुल दादा आहेत, त्यांनी नक्कीच आपल्याला माहिती भरपूर सांगितली आहे. पण तुम्हाला आज मी फक्त पेंड्रांची माहिती देणार आहे. पेंड्र याची भाजी कशी बनवली, कसं बनवायचं, काय ते डिटेलमध्ये तुम्हाला मी थोड्याच वेळात झाड दाखवतो आणि फळं दाखवतो. मंडळी आता आपण पेंड्राच्या झाडापर्यंत पोहोचलो आहे तर आमचे मित्र राजू त्यांनी मोठी काठी घेऊन पाडण्याचा प्रयत्न करायला घेतला आहे आणि तुम्हाला जवळ दाखवतो बघा. आणि आमचे मित्र दुसरे अक्षय साहेब पण आहेत बघा, ते एवढ्या लांबून आलेत ते खास पेंड्राकरता. तर बघा तुम्हाला पेंड्राचं झाड दाखवते. आणि हे पेंड्राचं बघा, पेंड्र पाडायला घेतलेत. अतुलला जरा ते फळ उचला पेंड्राचं, 2-4 आता बघा पाडायला घेतलं याचा उपयोग सांगतो ना. हे बघा, हे असं पेंड्राचं फळ असतंय, तुम्ही जवळून बघा असं असतंय. आणि हे याची हे घरी नेलं तर सोलायचं, सोलल्यानंतर चांगलं उमवून घ्यायचं आणि पाणी वगैरे थोडंसं पिळून टाकायचं आणि फोडणी द्यायची जरा चांगले कांदा वगैरे टाकून मस्त. आणि खूप छान भाजी होते आणि आयुर्वेदिक आहे पूर्ण, तुम्हाला बऱ्याचशा आजाराला ते फायदेकारक आहे. मित्रांनो बघा, पेंड्र दिसतात का आपण आता हे असे तोडलेले आहेत आणि सर्व आम्ही गोळा करायला घेतलेत. आणि याचं तुम्हाला नंतर मी डिटेल माहिती सांगणार आहे. परंतु तुम्हाला पेंड्र कशी असतात आणि तुम्हाला झाड दाखवलो. आमच्या अतुलला वरती चढतात बघा, आता ते वरती चढू राहत, आता आम्ही पाडायला घेतलेत. आणि आमचे राजू दादा तिकडे बघा, आमचे मित्र तिकडे जरा ते थोडेसे स्वभावाने लाच करत नाही, त्याच्यामुळे तुम्ही कॅमेरासमोर यायला थोडंसं ते हे करतात, त्याच्यामुळे तरी पण तुम्ही पेंड्र गोळा करायला घेतल्यात. आणि आमचे अक्षय साहेब पण आहेत, पण ते आता तुम्हाला दाखवलेत मी, तर हे पेंड्र आता आम्ही एवढे जमा केलेत. आणि आम्ही लिंबू तर केला हो, पेंड्र लिंबूच्या आकाराचेच आहेत. बघा बघा किती नाही नाही करता करता एवढी पेंड्र जमा झालेली आहेत. आणि अरे बापरे, एक एक डोक्यात पडते बरं का, एवढं वरून पाडतात ना असं डोक्यात पडते. आणि सांभाळून बरं का अतुलला, सांभाळून सांभाळून, एवढ्या उंचावर ते मोठं झाड असते. आणि बघा तुमचे सर्व जवळजवळ भरपूर आम्ही 4-5 किलो तरी जमा झालेले आहेत. अरे बाय झाली.